रावणाची जन्मकथा। पौराणिक काळात माली, सोमाली आणि मलेवन नावाचे अत्यंत क्रूर राक्षस भावंडे होती। या तिन्ही भावांनी ब्रह्माची कठोर तपस्या केली, ज्यामुळे प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाने त्यांना बलशाली होण्याचे वरदान दिले। ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाल्यानंतर तिन्ही भावांनी स्वर्गलोक, पृथ्वीलोक आणि पाताळलोक येथील देवांसहित ऋषी, मुनी आणि मानवांवर अत्याचार करायला सुरुवात केली। पण जेव्हा या तिन्ही भावांचा अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढला, तेव्हा ऋषी, मुनी आणि देवता भगवान विष्णूंकडे गेले आणि त्यांच्याकडे माली, सुमाली आणि मलेवन या तीनही भावांच्या अत्याचाराचे वर्णन केले। त्यानंतर भगवान विष्णूंनी त्यांना सांगितले की तुम्ही सर्व तुमच्या लोकात जावा आणि निर्भयपणे रहा, मी या दुष्ट राक्षसांचा नक्कीच विनाश करेन। दुसरीकडे या तिन्ही भावांना याची माहिती मिळाली तेव्हा माली, सुमाली आणि मलेवन यांनी त्यांच्या सैन्यासह इंद्रलोकावर हल्ला केला। यानंतर भगवान विष्णू इंद्रलोकात आले आणि त्यांनी राक्षसांचा संहार करायला सुरुवात केली। भगवान विष्णू रणक्षेत्रात आल्यानंतर काही क्षणानंतर सेनापती माली याच्यासह अनेक राक्षस मारले गेले आणि बाकीचे लंकेकडे पळून गेले। त्यानंतर उर्वरित राक्षसांनी सुमालीच्या नेतृत्वाखाली लंका सोडली आणि पाताळात स्थायिक झाले। युद्धामधील पराभवानंतर सुमाली आणि मलेवन आपल्या कुटुंबियांसमवेत बराच काळ पाताळात लपून राहिले। एके दिवशी सुमाली पृथ्वी लोकावर फिरायला आला आणि त्याने कुबेराला पाहिलं, पण देवांच्या भीतीमुळे तो परत पाताळ लोकांकडे गेला। जेव्हा तो पाताळ लोकात गेला तेव्हा त्याने विचार केला की देवांच्या भीतीमुळे आपल्याला किती काळ इथे राहावे लागेल, असा कोणता उपाय करावा की ज्यामुळे देवांवर विजय प्राप्त करता येईल। काही क्षणानंतर त्याला कुबेर लक्षात आले तेव्हा त्याच्या मनात विचार आला, आपल्या मुलीचे लग्न ऋषी विश्रवाबरोबर केले तर जेणेकरून तिला कुबेरासारखा तेजस्वी मुलगा सहज होईल। काही काळानंतर तीच कल्पना मनात ठेवून सुमाली आपली मुलगी कैकसी हिच्याकडे गेला आणि तिला म्हणाला, मुली तू लग्नाच्या योग्य झाली आहेस, परंतु माझ्या भीतीमुळे कुणीही तुझा हात मागायला माझ्याकडे आला नाही, त्यामुळे राक्षस वंशाच्या कल्याणासाठी माझी अशी इच्छा आहे की तू महापराक्रमी महर्षी विश्रवांकडे जाऊन त्यांच्याशी विवाह करावा आणि पुत्र प्राप्त करावा। तोच पुत्र देवतांपासून आम्हा राक्षसांचं रक्षण करू शकतो। राक्षसी असूनही कैकसी एक धार्मिक स्त्री होती, म्हणून कैकसीने आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करणे आपला धर्म मानले आणि लग्नासाठी संमती दिली। त्यानंतर कैकसीने तिच्या वडिलांना नमन केले आणि त्यांच्या आज्ञेनुसार महर्षी विश्रवांना भेटायला पृथ्वीवर गेली। पाताळ लोकातून पृथ्वीवर येण्यासाठी कैकसीला बराच वेळ लागला आणि जेव्हा ती महर्षी विश्रवांच्या आश्रमात पोहोचली तेव्हा संध्याकाळ झाली होती। त्यावेळी भयानक वादळी वारा वाहत होता, मुसळधार पाऊस पडत होता। आश्रमात पोहोचताच कैकसीने सर्वात आधी महर्षींचे चरण स्पर्श केले आणि त्यांना आपल्या मनातील इच्छा सांगितली। कैकसीची इच्छा जाणून घेतल्यानंतर महर्षी विश्रवा म्हणाले, हे भद्रे, मी तुझी इच्छा पूर्ण करेल, परंतु तू अशा कुवेळी माझ्याकडे आली आहेस, त्यामुळे माझी मुले क्रूर कृत्य करणारी असतील, त्या राक्षसांचे स्वरूप देखील भयानक असेल। काही दिवसानंतर कैकसीच्या पोटी रावणाचा जन्म झाला। कैकसीच्या या ज्येष्ठ पुत्राचे नाव महर्षींनी दशाग्रीव असे ठेवले। तो नंतर तिन्ही जगात रावण म्हणून प्रसिद्ध झाला। अशा प्रकारे कैकसी आणि ऋषी विश्रवा यांच्या पोटी रावणाचा जन्म झाला। कहानी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। धन्यवाद।